नमस्कार मित्रांनो, आज आपण भैरवनाथ मंदिर लोणंद इथे आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी भैरवनाथाची अतिशय सुंदर मूर्ती पाहू शकता. खूप छान असं मंदिर आहे. वरचं बांधकाम पाहता आहे हेमाडपंथी 12व्या शतकातलं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आहे. अतिशय भक्तिभावाने इथे लोणंद करीत असतात, पूजा अर्चा करत असतात. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता इथं हार सगळे लावलेले आहेत आणि या हारामधील हा जो मोती आहे, हा मोती आणि हा प्लास्टिकचा बॉल आहे, प्लास्टिकचा चेंडू आहे, तर हे डिस्ट्रॉय होत नाही. त्याचबरोबर अगरबत्तीचे पुडे आणि इथं काही प्लास्टिकच्या बाटल्या, मी आत्ता गोळा केलेल्या बाटल्या आहेत आणि इथं काही प्लास्टिक भाविकांनी म्हणजे पूजा करून प्लास्टिक आणलेलं आहे. काही लोकांनी फटाके फोडले तिथे येऊन आणि त्याचा हा पुडा इथंच टाकलेला आहे. त्याचबरोबर हे पोतं आणि त्याचप्रमाणे हा कचरा इथं सगळा टाकून गेलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असतं इथं पेटवायचं, पण कचरा पेटवायचा नसतो, त्यांनी आणखीन प्रदूषण जास्त होत असतो. तर आता मी हे स्वच्छ करणार आहे आणि याच्यानंतरचा पुन्हा एक व्हिडिओ आपण घेऊया. चला तर मग कामाला लागूया. हे बघा, इथं जे फुलं होती त्या माळातले मी मोती आणि हे जे प्लास्टिकचे बॉल आहेत ते काढलेले आहेत आणि हे फुलं निवळ फुलं आहेत. आता ही फुलं मी त्या तिकडच्या झाडात लावणार आहे, परंतु त्या झाडावर देखील आपण पाहू शकता या झाडावर देखील हार टाकलेले आहेत. याच्यामध्ये आपण पुन्हा पाहू शकतो की ही मोती तशीच आहेत आणि हे जे प्लास्टिकचे बॉल आहेत ते कुजलेले नाहीत, परंतु फुलं ही कुजलेली आहेत. म्हणजेच काय, तर हे मोती असतील, हे प्लास्टिक असेल, हे नॉन डिग्रेडेबल आहे, म्हणजेच ती कुजत नाही आणि ही फुलं वगैरे आहे कुजतात. तर ही कुजलेली फुलं जर आपण खाली टाकली तर काय अडचण नाही. हे बघा, इथंसुद्धा आपल्याला मोती दिसत आहेत. तर आता हे मी स्वच्छ करून पुन्हा याच झाडाखाली ही फुलं टाकणार, म्हणजेच ते झाडाला पोषक ठरेल. परंतु ह्या प्लास्टिकमुळं कचरा होईल. तर चला हे पण आता काम करूया. मित्रांनो, मकाशी इथं दाखवलेला जो काही कचरा होता तो मी आता स्वच्छ केलेला आहे आणि त्याच्यातनं एवढं प्लास्टिक, जवळपास अर्ध्या पोत्यापेक्षा जास्त प्लास्टिक हे मला सापडलं आणि इथनं मी फक्त प्लास्टिकच गोळा केली आणि बाकीचा जो काही निर्माल्य आहे, कचरा आहे, तो मी इथंच ठेवलेला आहे. आणि हे जे लोकांनी गवत काढून इथं ठेवलं होतं ते कुजून आता त्याचं खत होईल आणि हेच खतं इथं जे काही डोंगर ग्रुप आहे, या डोंगर ग्रुपने बरीचशी झाडं या परिसरामध्ये लावलेली आहेत आणि ह्याच झाडांना हे खत आपल्याला वापरता येईल, ज्यामुळे हे पेटवायचंही नसतं. कारण न पेटवता जर अशा पद्धतीने आपण त्यातलं फक्त प्लास्टिक मी बाहेर काढून घेतलं तर आपल्याला त्याचं खत होईल आणि पुन्हा ते याच झाडांना उपयोगात येईल. आणि हा जो काही मी काही बाटल्या थोड्याशा वेगळ्या बाहेर काढल्या, त्याचं कारण असं आहे की ह्या रिसायकलला परत जाऊ शकतात आणि पुन्हा हे रिसायकल झाल्यामुळे ह्याच प्लास्टिकचा परत वापर होईल. तर हे मी रिसायकलसाठी भंगारवाल्याला देणार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण स्वच्छता केली तर निश्चितच आपण ह्या भैरवनाथ जे काही डोंगर आहे, ह्या भैरवनाथ प्रसन्न म्हणून हे काही प्राचीन असणारं हे मंदिर आहे, याचं आपण पावित्र्य जपू. तर मित्रांनो, 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर मी इथं हे जे फुलं आहेत यातनं हे बॉल्स आणि त्याच्याखाली असणारी ही मोती, तर हे मोती मी त्यातनं बाहेर काढलेले आहेत, वेगळे केलेले आहेत. त्याचबरोबर आता हा जो निर्माल्य आहे, ही जी फुलं आहेत, हे आपण एखाद्या झाडाखाली जर ठेवलं तर ते कुजणार, त्याचं खत होणार. त्याचबरोबर ह्या प्लास्टिकच्या बाटल्या ज्या भाविकांनी इथं येऊन पाणी पिऊन टाकलेल्या होत्या, त्या मी या संपूर्ण परिसरात, आसपासच्या परिसरातून फिरून गोळा केलेल्या आहेत. त्याचबरोबर हा प्लास्टिक कचरा, हा एवढा प्लास्टिकचा कचरा हा पलीकडच्या त्या ठिकाणाहून आणि इथून या बाजूने सगळं गोळा केलेला आहे. तर आता आणि फक्त इथं ठेवलं आहे ते मात्र करंज्या, लाडू, नारळाचा प्रसाद, आता हे मुंग्या आणि बाकीचे जे किडे आहेत ते खातील आणि त्यांचंही पोट भरेल. तर आपल्या जो काही धार्मिकतेनुसार आपण इथं हे जे काही वस्तू ठेवत असतो
हे कावळे असतील, चिमण्या असतील, हे पशुपक्षी खातात, ते ठेवलंच पाहिजे. तो आमचा धर्म आहे, तो आम्ही पाळला पाहिजे. परंतु तो पाळत असताना आमच्या पूर्वजांनी अशा पद्धतीची प्लास्टिक वगैरे हा आता अलीकडच्या काळामध्ये 25-30 वर्षात आलेला आहे, तर तो पूर्वी नव्हता. फुलं होती, अशा पद्धतीचं जे काही खाणं असेल ते होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी निसर्गामधल्या डिग्रेडेबल वस्तू आहेत, त्या कुजणाऱ्या आहेत, त्या कुजून जायच्या. परंतु आजच्या काळामध्ये प्लास्टिक हा जो काही प्रकार आहे तो जमिनीलासुद्धा खराब करत असतो आणि परिसरसुद्धा अस्वच्छ आणि घाण करत असतो. आता आपण बघू शकता की ह्या भैरवनाथ मंदिराच्या आसपासचा संपूर्ण परिसर हा मी आता स्वच्छ केलेला आहे. माझी सर्व लोणंदवासियांना तसेच सर्व हिंदू धर्मातील भाविकांना विनंती असेल की आपण अशा पद्धतीने मंदिरात येतो, पूजा करतो, पूजा केलीच पाहिजे, आपला धर्म आहे तो आपण पाळलाच पाहिजे. परंतु अशा पद्धतीची अस्वच्छता करू नका. जर कोणी केली असेल, आपल्याला शक्य तेवढं स्वच्छ करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अस्वच्छता ठेवू नका, करू नका, अशा पद्धतीचे प्रबोधन केलं पाहिजे. माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा हाच उद्देश आहे की प्रबोधन झालं पाहिजे या भैरवनाथाला स्मरून. मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की स्वच्छता राखा. ही जी पोती आहेत, ही पोती मी आता खाली घेऊन जाणार आहे. सहज ते 1 किलोसुद्धा भरणार नाही. आणि आमच्या लोणंदमध्ये येणाऱ्या घंटागाडीमध्ये हा कचरा टाकणार आहे, त्याच पद्धतीने मंगळवाल्याला त्या बाटल्या देणार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण एखादं चांगलं कार्य केलं तर आपल्यालाच आनंद वाटत असतो. आणि देवाच्या ठिकाणी आल्यानंतर देवपूजा करण्यापेक्षा हे असं स्वच्छतेचं काम करणं हे खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद. लोणंद येथील भैरवनाथ डोंगर परिसरातील अतिशय सुंदर असा परिसर, इथं छान अशी फुलं बहरलेली आहेत. ही सोनकीची फुलं, ही पिवळी जी आहेत ही सोनकीची फुलं आहेत, ही संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर असा नजारा. छान असं गवत उगवलेलं आहे. माझ्या NSS च्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा मला एक संदेश या निमित्ताने द्यायचा आहे की प्रत्येक वेळेला आपण एखादं कॅम्प किंवा एखादी ॲक्टिव्हिटी राबवूनच अशा प्रकारची स्वच्छता करायला नको आहे. तर तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा तुमच्या आसपासच्याच परिसरामधील कुठला डोंगर असेल, कुठलं मंदिर असेल, आपल्या गावातील एखादी ठिकाण असेल, अशा ठिकाणी जाऊन एकट्याने का असेना स्वच्छता करावी. मी आज 1.5 तास मला जो वेळ मिळाला, आज पाडव्याचा दिवस आहे, कालच दिवाळी झाली आणि या पाडव्याच्या शुभदिनी मी या ठिकाणी मंदिरात येऊन एक स्वच्छतेचं एक चांगलं कार्य केलं, त्यातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे. तर माझ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हे करावं. माझ्या त्यांना आजच्या या पाडव्यादिनी दिवाळीच्या ह्याच शुभेच्छा असतील, ह्याच त्यांच्याकडून मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. एवढं बोलतो आणि माझा हा व्हिडिओ इथं थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छतेचं प्रबोधन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.